आधी मांडीची बेरीज केलेली आहे, आता फक्त आपल्याला करताना हातचा लक्षात ठेवायचा आणि बेरीज करायची. चला तर पहिलं उदाहरण बघूया. आपलं पहिलं उदाहरण आहे 575 + 31. मग यामध्ये आपल्याला आडवी मांडणी करायची बरं. मग आपण सुरुवात करूया 575 पहिलं मांडून घेऊया. 5 × 7.51 आपल्याला पुढची संख्या आहे 31. 1 × 1.3 आणि शतक काहीच नाही. आता यांची बेरीज करून बरोबर करूया. आता पहिली बेरीज करताना आपण काय करतो, अभिमंडणी करताना एककात एकक मिळवतो, नंतर दशकात दशक मिळवतो, मग शतकात शतक मिळवतो. आता पण ही आपण तसंच करणार आहोत. एककात एकक मिळवूया आधी आपण, आणि आपलं उत्तर काय येणार आहे, 5 × 1 = 6 एकक आपलं उत्तर आहे. दशकाची बेरीज करायची आता 7 + 3. आता 7 पुढे आपल्याला काय करायचे, 3 बोटं मोजायचे, 8, 9, 10 बरोबर. मग आपण कसे करणार आहोत, 10 कसे लिहितो बरं आपण. दशकात दशक मिळवल्यानंतर आपण 10 अशा पद्धतीने लिहिणार. 10 दशक बरोबर 1 शतक 0 दशक. मग आपल्याला हा 1 शतक आहे तो आपला हातच्यामध्ये शतकाकडे जाणार आहे, म्हणून आपण काय लिहिणार आहोत, दशकामध्ये फक्त 0 दशक लिहिणार. नंतर आहे शतकाची बेरीज. आपल्याकडे 5 शतक, इथे काहीच शतक नाही आणि इथे 1 शतक. 5 शतक + 1 शतक किती येणार आपल्या, शतकात शतक मिळवल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 6 शतक. अशा पद्धतीने आपली बेरीज काय आलेली आहे, 575 + 31 = 606. चला तर आपण हे उदाहरण लक्षात घेतलं म्हणजे जमेल की नाही आपल्याला आठमणीची बेरीज. म्हणजेच आपण काय करणार आहोत, एककात एकक, दशकात दशक आणि शतकात शतक मिळवणार. आणि हातचा आपण बाजूला लिहून घेऊया आणि आपल्याला हा लक्षात ठेवून हातचा पुढच्या अंकात मिळवायचा आहे. चल तर दुसरं उदाहरण पाहूया. 299 + 1 काय करणार, अच्छा कशी बेरीज करणार, आडवी मांडणी करून करूया. चला पहिला कोणता अंक लिहिणार आपण, 299. तर पहिलं आहे 9 × 1 = 9 दशक 2 शतक + 1 = 1 येणार. दशक काहीच नाही म्हणून रिकाम असणार ते, शतकही काहीच नाही. मग आता आपण एककापासून बेरजेला सुरुवात करूया. एककात एकक मिळवा, 9 + 1 = 10. म्हणजे 10 ही 2 अंकी संख्या आली आणि आपण एककात एकच अंक लिहू शकतो. मग 10 कसे लिहिणार आपण, 10 एकक = 1.01. मग आपला हा 1 दशक काय होणार आहे, हातच्यात जाणार आणि 0 एकक आपला काय असणार आहे, 0 एकक एककामध्ये. मग आपण अशा पद्धतीने एकक 0 असणार. नंतर आपला दशक बघा, दशकात काहीच नाही आहे पण इथे 9 दशक, इथे काहीच नाही, हातच्याचा 1 दशक. 9 + 1 पुन्हा आपले 10 दशक आले बरोबर की नाही. मग दशकात दशक मिळाल्यानंतर आपल्याला 10 दशक मिळाले. मग 10 दशक म्हणजे 1 शतक 0 दशक, म्हणजे पुन्हा आपले दशकात आले 0 आणि शतकात आपल्याकडे आलेला आहे, लक्षात ठेवायचा हातचा आहे आपला तो 1 शतक. 2 शतक + 1 शतक आपले किती आले, 3 शतक. म्हणून शतकात शतक मिळवूया आपण, 2 शतक, इथे काहीच नाही आणि हा 1 शतक मिळवायचा, असे आपले किती आलेले आहे, 3 शतक. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे, 299 + 1 = 300. छान आहे की नाही, सोपे नाही. आडव्या मांडणीने फक्त आपल्याला काय करायचं आहे, हातचा लक्षात ठेवायचा आहे किंवा बाजूला लिहायचा आणि तो पुन्हा मिळवायचा आहे. चला तर पुढचं गणित बघा. 764 + 138 पटकन माझ्यासोबत मांडणी करायला सुरुवात करा बरं तुम्ही. 4 एकक 6 दशक 7 शतक + 8 एकक 3 दशक 1 शतक बरोबर. पुढे आहे आपलं एककात एकक मिळवूया बरोबर. 4 + 8 = 8 9 10 11 12 12 कसे लिहिणार आपण, 12 एकक म्हणजेच 1 दशक 2 एकक. याच्यामध्ये आपण लिहिणार एककामध्ये फक्त 2 लिहिणार आहोत आणि मग आपला हातचा काय होणार आहे, 1 दशकच जाणार आहे. आता पुढे दशकात दशक मिळवायचं बरं आपल्याला. 6 दशक + 3 दशक + 1 दशक 3 अंक आलेले आहेत आपल्याकडे. 6 × 3 = 6 6 × 7 = 8 9 आणि हा आपला अजून 1 दशक 10. म्हणजे पुन्हा 10 आपली 2 अंकी संख्या आली. म्हणजे आपण दशकामध्ये कसे लिहिणार आहोत, 10 बघा, 10 दशक म्हणजे 1 शतक 0 दशक. मग दशकामध्ये आपल्याला काय आहे, फक्त 0 दशक आणि हातचा आपला आहे 1 शतक, पुढच्या गरज जाणार. आता शतकाची बेरीज, 7 शतक + 1 शतक बरोबर. आपण आता 7 शतक + 1 शतक 7 + 1 = 8 + 8 = 1 हातचा असलेला 9, म्हणून आपलं उत्तर काय आलेलं आहे, 9 शतक. मग मला तुम्ही सांगा, 764 + 138 याची बेरीज आलेली आहे 902. म्हणून 764 + 138 = पॉज करतो का,
कसं होऊ शकतं असं? एक अंकामुळे होतो परत येते शतकापासून मी.